पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पायवाट्याने चालणारी माणसाची पावलं, नंतर नकळत अत्याधुनिक डांबरी मार्गावर जाईल. सायकल चालवता चालवता माणसं हळूहळू दिसतात. चारचाकी वाहनातून फिरू लागले. आणि हा हा म्हणता मार्ग वाढला, सुधारला आणि नवनवीन रंगातल्या रंगातल्या गाड्या मार्गावरून चालू लागल्या. पुढे ट्रक, टेम्पो, ट्रेलर अशी अवजड वाहनं मार्गावरून आणि त्यातूनच दळणवळण वाढले. एक संकटरूपी अपत्य जन्माला आले. अपघात किंवा ऍक्सिडेंट, अनवधानाने घडलेली सहसा दुःखदायक घटना म्हणजे अपघात. म्हणजे असं मानण्याची पद्धत. पण सध्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे नुसती नजर जरी टाकली तरी रस्त्यांवर होणारे दुर्दैवी मृत्यू पाहिले की त्यांना अपघात म्हणावं का असा प्रश्न मनात साहजिकच उभा राहतो. गुळगुळीत रस्ते, अत्याधुनिक गाड्या असं असतानाही हे मृत्यू घडत आहे. गाडीच्या किलोमीटरवरची वेगमर्यादेची रेषा ओलांडल्यामुळेच हे घडते आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. काहीच उपाय नाहीये का या अपमृत्यूंना रोखण्याचा? समोर मरून पडलेल्या पतीच्या देहाला कवटाळून दुःखाने टाहो फोडणाऱ्या नववधूच्या आक्रोशाला थांबवणे, आपल्या तांदुल्याचे शव बघितल्यावर बेशुद्ध पडणाऱ्या मातेला तिच्या तांदुल्याचे मोगडे बोल ऐकण्याचे सुख देण्यात, एकाच घरातील तीन मुलगे आणि आईबाप अशा पाच पाच जणांच्या टीकेला अग्नी कोण देणार असा प्रश्नच पडू न देण्यात, कोणा विचार केला तर वेगाची नियंत्रण रेषा किंवा लाईन ऑफ कंट्रोल न ओलांडताही हे करता येईल. महामार्गावर अपघात होतात का? हो. किती प्रमाणात होतात? तरी पण दिवसाला दोन तीन एवढे होतात. हो. तुम्हाला काय त्रास होतो? आम्हाला त्रास म्हणजे माणसं नसल्यामुळे आम्हाला तिथे धावत जायला लागतं अपघाताच्या ठिकाणी, अपघातासाठी उचलायला लागतात. पोलीस मदत करतात का तुम्हाला? पोलीस मदत कुठले? पोलीस नंतर येतात. पहिल्यांदा पोलीस सुद्धा असतात तिथे. कुठे फोन लावून कळवता?
बरोबर, थँक्यू. प्रकारचे अपघात म्हणजे कसले कसले झालेले बघितले तुम्ही? बऱ्याच प्रमाणात जर रिक्षाचा होतो किंवा इतर वाहन आहे किंवा त्यांचे आणि मोटरसायकल यांच्यात जास्त प्रमाणात. प्रमाण म्हणजे दिवसा रात्रीचं किती तुम्हाला वाटतं? दिवसा तर जास्त आहे, कधीचं कमी आहे. काय कारण काय असतील तुम्हाला असं वाटेल? रात्रीचं शक्यतो झालं तर त्याला दारू पिणं वगैरे अशा टाईपची कारणं जास्त आहे. दारू प्यायल्यामुळे जास्त ऍक्सिडेंट होतात किंवा दारू प्यायल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की अतिप्रमाणात दारूचं हे होतं आणि मग लक्षात येत नाही. बरं, मग ट्रॅफिक पोलीस तुम्हाला मदत करतात का यामध्ये काही वेळेला? हो हो करतात. थँक्यू. आपण अपघात आणि त्यांची कारणं पाहिली, त्यातून सुटण्याचे काहीच मार्ग नाही आहेत का? अरे बघा, हे मार्ग पुढील प्रमाणे आहे. कसं वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा वाहतूक नियंत्रण विभाग नेहमीच हे अपघात कमीत कमी व्हावे याकरता विविध उपाययोजना करत असतो. पण आमच्या समोर आमच्या नजरेतून बघत असताना आम्हाला काही जाणवलेले उपाय पुढील प्रमाणे. प्रत्येक गाडीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा सेन्सर बसवून जेव्हा रात्रीच्या वेळी दोन्ही गाड्या समोरासमोर येतील त्यावेळी त्यांच्या प्रखर दिव्यांची तीव्रता आपोआप कमी होईल अशी यंत्रणा प्रत्येक गाडीमध्ये बसवणे बंधनकारक करायला हवाय. त्या उपरही काही उपाय आम्ही इथे सुचवले आहेत. थोड्याच्या जागरूकतेमुळे हे टाळता येणे सहज शक्य. चला एकत्र येऊन शपथ घेऊया की आम्ही पालन करू या नियंत्रण रेषेचे, लाईन ऑफ कंट्रोलचे.